केक बेक विथ प्रियामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर बघूयात ओरिओ केक। बघा ओरिओ केकचं टेक्स्चर पण बघू शकता तुम्ही कसं छान आलेलं आहे बघू शकता। तर मी इथे बिस्किट्स 120 ग्रॅम म्हणजे 120 ग्रॅमचे दोन बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहे। तर सर्व बिस्किटमधून मी या ठिकाणी क्रीम काढून घेणार आहेत आणि त्यापासून मी रोजेट कसे बनवायचे ते दाखवणार आहे। इथे मी ओवन 180 डिग्री सेल्सिअसवर फ्री हीट 10 मिनिटांसाठी करून घेतलेला म्हणजे करायला ठेवलेला आहे। चला तर मग पूर्ण क्रीम काढून झालेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यात सर्व बिस्किट्स बारीक तुकडे करून टाकणार आहोत। तर दोन भाग करून मी हे ग्राइंड करून घेणार आहेत कारण जास्त आहेत म्हणून। तर असे बारीक बारीक करून बिस्किट मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर एकदम फाईन पावडर तयार होते। बघू शकता तुम्ही आता फाईन पावडर तयार झालेली आहे। बघा किती छान अशी पावडर झालेली आहे। तर असं दोन्ही टाईम दळून झालेलं आहे। बघा आता यामध्ये मी 1/4 कप पावडर शुगर म्हणजे दळून मिक्सरमध्ये दळून घेतलेली साखर टाकते। तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता कमी जास्त करू शकता आणि स्पॅचुलाने मस्त एकदम एकत्र करून घ्यायचं। मी आता इथे 1/2 कप थोडं थोडं दूध टाकणार आहे। सर्व एकदाच टाकायचं नाही आहे, आपल्या बेटरच्या कन्सिस्टन्सीनुसार दूध टाकायचं आहे। कधी कधी कमी पण दूध लागू शकतं कन्सिस्टन्सीनुसार। जास्त पण घट्ट नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे असं आपल्याला बेटर तयार करायचं आहे। बघू शकता अजून थोडं म्हणजे मला परफेक्ट 1/2 कप दूध लागलेलं आहे। तेवढं दुधात कन्सिस्टन्सी बघा किती सुंदर आणि छान आहेत। अशीच कन्सिस्टन्सी आली पाहिजे तेव्हा केक एकदम छान पद्धतीने बेक होतो। बघू शकता एकदम छान असा केक बेक झालेला आहे। बघा इथे मी 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि आपला केक टिन रेडीच आहे। त्यामध्ये मी पूर्ण बेटर ओतून घेतलेलं आहे आणि 2 वेळा टॅप टॅप करून ओनमध्ये 180 वर 30 मिनिटसाठी ठेवून देईल। आता आपण क्रीम तयार करणार आहोत। क्रीममध्ये बिस्किटची जी क्रीम असते त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून आपण स्पॅचुलाने थोडं फेटून घ्यायचं आणि मी आईस्क्रीम बॅगमध्ये ते फेटून भरलेलं आहे। ते N1 नावाचा नोझल घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही N1 नावाचा छोटा नोझल आहे। इकडे केक बेस पण रेडी आहे, स्पॉन्ज पण आपला रेडी झालेला आहे। बघू शकता कसं छान असा जाळीदार आपला स्पॉन्ज झालेला आहे। बघा आता त्यावरच आपण रोझेटनी डिझाईन करणार आहे। बघा 1 मिनिटाच्या आत तशी रोझेटची डिझाईन आपली तयार होते। बघा कोणी सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा। केक आवडला तर कमेंट्स करा। बघा छान असे रोझेट तयार झालेले आहे। मस्त 1 मिनिटाच्या आत असे रोझेट तयार होऊन जातं आणि हा क्विक असा केक आपला 1/2 तासात तयार होऊन जातो। आपल्याकडं काहीच सामान नाही येतं, 1-2 वस्तूंमध्ये हा केक एकदम फास्ट तयार होऊन जातो। बघा आपला केक किती छान आणि सुंदर झालेला आहे। त्याच्यासाठी विकत क्रीम आणायची गरज नाही, आपण बिस्किटमध्येच क्रीम घेतलेली आहे। किती सुंदर दिसतोय बघा। बघा त्याचं टेक्स्चर पण इतकं सुंदर झालेलं आहे केकचं बघू शकता। कोणी म्हणणार पण नाही बिस्किटपासून हा तुम्ही केक बनवला आहे, एकदम सुंदर असा केक बनलेला आहे।